नमस्कार. वैश्विक किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण शेगलाच्या पानांची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक छान मोठी जुडी शेगलाची पानं घेतलेली आहे. त्याची फक्त आपण पानं काढून घ्यायची आहेत. त्याचीच आपण फक्त भाजी करणार आहोत, पानांचीच. आता इथे मस्त कोवळी पानं भेटली होती, त्याच्यामुळे मी चिरून नाही घेत आहे. अशा प्रकारे खूप, तुम्ही पाहू शकता, खूप कोवळी पानं आहेत, त्याच्यामुळे मी असेच घेतलेले आहेत. जर तुम्हाला मोठी पानं वगैरे भेटली तर तुम्ही चिरूनही घेऊ शकता. आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते, त्याच्यानंतर छान वॉश करून घेऊया 2 ते 3 पाण्यामधून. ही आता पहिले उकडायची असतात. आता मी इथे तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही कढईमध्ये वापरू शकता असं पाणी ठेवून उकळायला. त्याच्यामध्ये आपण भाजी शिजवून घ्यायची. आता इथे मी कुकर लावतच होती, त्याच्यामुळे म्हटलं कुकरमध्येच टाकूया आपण, कशाला पुन्हा गॅस फुकट घालवायचा. त्यासाठी मी आता इथे छान 2 ते 3 वेळा भाजी धुवून घेतलेली आहे. पुन्हा थोडं एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ शिजताना. आता आपण हा कुकरचा डब्बा ठेवूया मस्त आहे की कुकरमध्ये. आणि आपण जसं आपण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढतो तशाच त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता कुकरही थंड झालेला आहे. आता ह्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आपण, मस्त पिळून घ्यायचं आहे. त्यासाठी आता मी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये. पाणी पूर्ण त्याच्यामध्ये, जराही पाण्याचा अंश राहता कामा नये. आपण मस्त मोकळी मोकळी भाजी करायची आहे. त्यासाठी जितकं होईल तितकं दाबून आपण त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि नंतर अशी मोकळी मोकळी करून ठेवायची, जेणेकरून नंतर आपण कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला कधी कधी परतायला व्यवस्थित भेटत नाही, मग असाच गोळा राहणार तो छान. आणि सगळं कांदा किंवा खोबरं वगैरे जे आपण वापरू ते पूर्ण भाज्याला लागणार नाही. त्यासाठी इथे आपण मोकळी मोकळी करून घ्यायची आहे. आता इथे मी कढई तापायला ठेवलेली, त्यामुळे टाकते तेल. तेल छान तापू देऊ आपण. त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत लसूण, 2 ते 3 पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या थोड्याशा कमी तिखटाच्या आहेत, तुम्हाला वाटेल लाल पिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पण नाही, तेवढ्या तिखट नाही आहेत, त्याच्यामुळेच त्या मी एवढ्या 3 ते 4 मिरच्या टाकलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं लसूण आणि मिरची परतवून घ्याली की आपण बारीक चिरलेले कांदे टाकणार आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, मस्त फाईन चॉप करून घेतलेले आहेत. आता ते छान तेलावर परतवून घ्यायचं आहे. पहिले सॉफ्ट करायचे आहेत मस्त असं. कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे आरोग्यासाठी. आणि सीझनमध्ये तर खाण्यात त्याची मजा खूप आवडच असते. आपण शेवग्याचे शेंगा वगैरे खातोच, पण त्याच्या पालाचीही भाजी तुम्ही नक्की करून बघा. अशा प्रकारे तुम्हालाही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर छान लागेल. सगळ्यात जास्त कोणी तांदळाच्या भाकरीबरोबर ही कोकणामध्ये सर्रास खाल्ली जाते. आता ही भाजीही टाकून घेतलेली आहे कांदा सॉफ्ट झाल्यानंतर. आधी ही मस्त आपण कांदा मिरचीमध्ये छान एकजीव करून घ्यायची. आता मीठ टाकलेलं होतं, मी ते पिळून टाकलं, त्याच्यामुळे नंतर मी थोडंसं पुन्हा तुम्ही जरा चेक करून वगैरे टाकायचं मिठाचं प्रमाण. मी चेक केलं होतं, थोडंसं अळणीच वाटलं म्हणून मी पुन्हा मीठ टाकते थोडं. जर शिजवताना खूपच मीठ टाकलं तर अजिबात टाकायची गरज लागत नाही. आता मीठ टाकल्यानंतरही छान आहे, परतून आपण मध्ये मध्ये जरा ढवळत जायची जेणेकरून आपल्या कढईला भाजी लागणार नाही. आता वरतून टाकायचं आहे बारीक आपलं किसवलेलं खोबरं, ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा मिक्स करायची. झटपट होणारी भाजी आहे, जास्त टाईम लागत नाही आणि तेवढीच पौष्टिक आहे. मुलांनाही नक्कीच अशा प्रकारे बनवून खाऊ घाला. मस्त असं ढवळत ढवळत जाऊन 5 ते 7 मिनटामध्ये आरामात भाजी तयार होते आपली. शिजवलेली असल्यामुळे जास्त टाईम नाही लागत. इथे आपली आता शेगल्याच्या पानांची भाजी तयार आहे. आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढूया. ही आता भाजी तुम्ही मस्त अशी तांदळाच्या भाकरीबरोबर एन्जॉय करू शकता.
आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया एक नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.